परंपरागत विरोधकांपेक्षा सत्तेतला मित्रपक्ष खरा शत्रू असून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मित्राचा बंदोबस्त करायचा अशी आगपाखड महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये केली. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेनं यवतमाळमध्ये भव्य मिरवणूक काढली. भाजपची भावना कपटी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी या मिरवणुकीद्वारे प्रचाराचा बिगुल फुंकला. पांढरे कपडे, गळ्यात भगवा शेला आणि गळ्यात ओळखपत्र अशा रूपातल्या शिवसैनिकांच्या शिस्तबद्ध पथसंचलनानं यावेळी यवतमाळकरांचं लक्ष वेधून घेतलं. लोक म्हणतात की परिस्थिती बदलली. मी म्हणते परिस्थिती जरी बदलली असेल तरी माणूस तोच आहे आणि माणसाने जर या ठिकाणी मनावर घेतला तो परिस्थिती बदलू शकतो. आणि म्हणून या राज्यामधली परिस्थिती बदलण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्यावरती दिलेली आहे, आपल्या खांद्यावरती दिलेली आहे. या भगवाचा अपमान कुठेही होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी घ्यावी. ही विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना केल्याशिवाय राहणार नाही. आपला मित्र पक्ष म्हणून सुद्धा आज आपण ज्याला समजत होतो त्याच्या मनामध्ये सुद्धा कपटी भावना बंधन आज या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत आहे. त्यांना सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला धडा दाखवायचा होतो. शत्रू तर अनेक आहेत परंतु शत्रूपेक्षाही आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे की आपल्या सोबत राहून आपल्या पार्टीत खंजीर खुपसणाऱ्या मित्राचा सुद्धा बंदोबस्त या निवडणूक मध्ये आपल्या सर्वांना करायचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.